लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट असते, पण हे लग्न वधू किंवा वराच्या मनाविरुद्ध ठरलं गेलं की लग्नामध्ये काहीतरी विपरीत घटण्याची शक्यता असते। विशेषतः हे लग्न वधूच्या संमतीशिवाय होत असेल तर ती लग्न सोडून पळून जाऊ नये अशी शंका घरच्यांनाही असते। असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लग्न झाल्यावर नवरा नवरी स्टेजवर बसलेले असतानाच नवरीचा बॉयफ्रेंड स्टेजवर येतो आणि तिच्या भांगात सिंदूर भरतो आणि नंतर तिच्या सोबत पळून जातो। या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। नेमकं काय प्रकरण आहे पाहूयात। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय की लग्न सोहळा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मंचावर वधूवर बसलेले आहेत। वराचे वय खूप जास्त दिसतंय तर वधूचं वय कमी आहे। वधू शांत बसलेली आहे, त्याचवेळी वर त्याच्या शेजारी उभे असलेल्या अनेक महिलांशी बोलण्यात व्यस्त आहे। दरम्यान अशी काही घटना घडते जी बघतच सर्वजण राहिले। खरं तर जेव्हा वर दुसऱ्या स्त्रियांशी बोलण्यात व्यस्त असतो तेव्हा स्टेजच्या मागून एक पुरुष वधूच्या दिशेनं चालत येतो आणि जो वधूचा प्रियकर असल्याचं दिसतोय। त्या व्यक्तीच्या हातात सिंदूर घेतलेलं दिसतंय। तो वधूच्या खुर्चीच्या मागे उभा राहतो आणि मागून तिला सिंदूर लावू लागतो। तो वधूची भांग 5 वेळा सिंदूरने भरतो। धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार घडताना वराला काहीच माहिती नसतं। व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे पाहू शकता की वधू सिंदूर लावल्यानंतर तो पुरुष तिचा हात धरून तिला आपल्यासोबत चलण्याचा इशारा करतो। नववधूही त्याला होकार देते आणि दोघंही स्टेजच्या मागून शांतपणे फरार होतात। त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय।